त्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीला बातमी राजकीय आखाड्यातून. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ट्विटरवरून एकमेकांवर जोरदार टीका केली जाते. काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडावा असा सल्ला काँग्रेसचे दिल्लीतले ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी दिला. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांचा व्हिडिओ टाकून एक कौतुक केलं होतं आणि यावरून माजी केंद्रीय मंत्री अजय माकन हे देवरा यांच्यावर चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी देवरा यांच्यावर टीका केली. देवरा यांनी आधी काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ट्विट करत टीका केली होती. तसंच काँग्रेस पक्षाचा अजेंडा महाविकास आघाडीत दिसावा अशी मागणीसुद्धा सोनिया गांधी यांच्याकडे केली होती. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्या बरोबर. सागर, काय नेमकं वॉर सुरू आहे या नेत्यांमध्ये? मिलिंद देवरा आणि अजय माकन हे दोन्ही काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आहेत, यांच्यामधील हा ट्विटर वॉर रंगलेला आहे. निमित्त आहे दिल्लीच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविषयी मिलिंद देवरांनी कौतुकाचं ट्विट केलं आहे. दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने रेव्हेन्यू वाढवला आणि तिथल्या लोकांना सेवा सुविधा दिल्या याचं कौतुक मिलिंद देवरांनी पहिल्यांदा ट्विटद्वारे केलं. त्यानंतर अजय माकन यांनी हाच नेमका मुद्दा घेत रिट्विट करत मिलिंद देवरांना उत्तर दिलं की जर तुम्हाला इतकं कौतुकाचं आहे तर तुम्ही काँग्रेस सोडून इतर पक्ष जॉईन करा अशा स्वरूपाचं थेट आव्हान देखील त्यांना दिलं आहे. या सगळ्या परिस्थितीत परत मिलिंद देवरा यांनी अजय माकन यांना ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ नये, जे चांगलं आहे त्याचं समर्थन करायला, वाईट काय आहे आपलं आत्मपरीक्षण करायला हवं अशा स्वरूपाचं आशयाचं ट्विट परत एकदा मिलिंद देवरांनी केलेलं आहे. यामुळे काँग्रेस नेत्यांमधील ट्विटर वॉर दिल्लीच्या निवडणुकीच्या निमित्तानं परत एकदा दिसून आलेला आहे. कदाचित मिलिंद देवरा यांना चांगल्या हेतूने बोलायचं असेल की काय, पण दिल्लीतल्या जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या मात्र हे जिवारी लागल्याचं दिसून येतं. मिलिंद देवरांनी सुद्धा यापूर्वी वेगवेगळी ट्विटर्स किंवा पत्र जे दिले होते महाविकास आघाडीच्या संदर्भात, यावरून देखील राज्यामधल्या काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी होती. मिलिंद देवरांची ही नेमकी भूमिका कशामुळे आहे, काँग्रेसमधल्या नेत्यांना मुद्दा होऊन दुखवण्याचं काम का करत आहेत, त्यांचा हेतू वेगळा आहे का, असे आता नवनवीन प्रश्न मिलिंद देवरांविषयी उपस्थित होत आहेत. मिलिंद सागर, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे एक पत्र लिहून आधी सोनिया गांधी यांच्याकडे मागणी करणं, आता दिल्लीतल्या केजरीवाल सरकारचं कौतुक करणं, आणि तेव्हा जेव्हा काँग्रेसला पुन्हा एकदा भोपळाही फोडता आलेला नाही दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ट्विटर वॉर. बोलूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटर इथे थोड्याच वेळात ती बैठक होणार आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार तसंच गेल्या काही काळात घेण्यात आलेले विविध निर्णय यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते. एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देणं, त्याला राष्ट्रवादीचा असलेला तीव्र विरोध. अल्पसंख्याक मुस्लिम समाज त्यांचं आरक्षण तसंच येणारा अर्थसंकल्प या सगळ्या विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची बैठक बोलवली आहे. ही बैठक 8 दिवस अगोदर ठरली होती. या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री उपस्थित राहणार आहे. बैठकीत सरकारच्या कामकाजाबाबत पण चर्चा होईल, मंत्र्यांच्या कामकाजाबाबत चर्चा होईल, पक्षाच्या संघटनेबाबत चर्चा होईल आणि एकंदरीत राजकीय परिस्थितीवर निश्चित रूपाने चर्चा होणार आणि त्याच्यातून पवारसाहेब पुढचे दिशानिर्देश देणार आहेत. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत याच विषयावर अधिक बोलण्यासाठी. प्रफुल्ल, किती वाजता ही बैठक होणार आहे? सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत का? आणि जो अधिक भर असणार आहे तो आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि एल्गारचा मुद्दा याच दोन विषयांवर असणार आहे? मिलिंद, राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होते, यामध्ये सर्व मंत्री आणि खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहे आणि आता शरद पवार या ठिकाणी बैठकीच्या ठिकाणी हजर झालेत आणि सर्व मंत्री देखील बैठकीला उपस्थित आहेत, खासदार देखील उपस्थित आहेत. जर मिलिंद या सगळ्या गोष्टींकडे जर पाहिलं तर सरकारचा एकूण कामकाजाचा आढावा आणि त्याचबरोबर आगामी ज्या निवडणुका आहेत त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही खास बैठक आहे.
नवी मुंबई महानगरपालिका असेल त्याचबरोबर खास राज्यसभेची निवडणूक आहे त्या राज्यसभेला दोन नावं जी द्यायची आहेत त्यासंदर्भातली देखील चर्चा जी आहे ती आजच्या या बैठकीत होणं अपेक्षित आहे आणि या मुद्द्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील महत्वाचा विषय आहे त्यावर देखील चर्चा जी आहे ती करावी लागणार आहे कारण जयंत पाटील हे मंत्री झाल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे ती पूर्ण वेळ कोणावर तरी देणं गरजेचं आहे त्यामुळे या तीन महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत एकतर कामकाजाचा आढावा त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि प्रदेशाध्यक्षाचं पद या तिन्ही मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे.